महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजचा आमरणाचा दुसरा दिवस आहे। टोल दरवाढी संदर्भातला आजचा दुसरा दिवस आहे। मनसे नेते अविनाश जाधवसह इतर पदाधिकारी देखील या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। सरकारने या संदर्भात अजून कुठलेही दखल घेतल्यामुळे या ठिकाणी हा मनसे नेते असतील, पदाधिकारी असतील, या ठिकाणी टोलच्या दरवाढीच्या या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। काल देखील MSRDCचे जे अधिकारी देखील येऊन गेले होते, मात्र कालची चर्चा देखील निष्फळ ठरलेली आहे। त्यामुळे सरकार कशा प्रकारे पाऊल उचलते टोल संदर्भात, दर संदर्भात, या टोल मुक्ती संदर्भात, हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या आपण थेट मनसे नेते अविनाश जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्यांचा जो आजचा दुसरा दिवस आहे आणि आज कंटिन्यू दुसऱ्या दिवशी देखील सर्व पदाधिकारी जमले आहेत, काय सांगाल? टोल दर संदर्भात आजचा दुसरा दिवस आहे, गांधीगिरी मार्गाने देखील तुम्ही आंदोलन केले, मात्र सध्या अजून सरकारने कुठलेही ठोस उपाय केले नाही। मला असं वाटतंय की सरकारने आमचा अंत पाहू नये, बरोबर आहे? आम्ही साखळी आंदोलन केलं, आम्ही गांधीजीने घेऊन गेलो, गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। आम्ही ठाण्यातल्या प्रत्येक चौकामध्ये उभे राहिलो, ठाण्यातल्या चौकात बोर्ड घेऊन शांततेच्या मार्गाने केलं। आज उपोषणाला बसलो, पण दरवेळेला आमच्याकडनं ही अपेक्षा करू नका की आम्ही सगळं शांततेच्या मार्गाने करू। जिल्हाधिकारी कार्यालय असेल, MMRDA कार्यालय असतील, यांचे पत्ते आम्हाला माहिती आहेत, टोल नाक्याचा ॲड्रेसही आम्हाला, पाची टोल नाक्यांचा ॲड्रेसही आम्हाला माहिती आहे, परंतु आम्हाला हे सगळं करायचं नाही आहे। सो आम्हाला हे करायला लावू नका, वाढीव टोल रद्द करा। तुम्ही ऑलरेडी ठाणे मुंबईच्या जनतेला खूप लुटलेला आहेत आणि वाढीव टोल रद्द करावा। ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलं होतं टोल का झोल आहे, तो टोल का झोल कसा टोल का झोल आहे हे आता तर ते CM आहेत, निर्णय घेऊ शकतात, त्यांनी निर्णय घ्यावा ही आमची त्यांना विनंती आहे। जो भूदंड आहे तो सामान्य नागरिकांना बसतो, मात्र अनेक टॅक्स जे आहेत, तुम्हाला एक सांगतो, 5 रुपये नाही वाढले, या 5 रुपयाबरोबर स्कूल व्हॅनचे 150 रुपये वाढले, ट्रान्सपोर्टर लोकांनी प्रत्येक फेरीच्या मागे 100 रुपये वाढवले, ट्रकवाल्यांनी त्यांचा रेट वाढवला, ह्या सर्वाचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा खाली लोकांवर होतो। म्हणजे 5 रुपये फक्त टोल वाढला, पण त्याच्याबरोबर सगळीकडे 100, 150, 200 रुपयाने दर वाढले सगळ्यांचे। सो हा जो प्रकार आहे ना, हा खूप वाईट आहे आणि हा जनतेची पिळवणूक होतीये। कोणी काय बोलत नाही म्हणून हे अराजकता माजवायचा प्रयत्न करतायत आणि असं आम्ही होऊन देणार नाही, आमचं यांच्यावर बारीक लक्ष आहे। मी हात जोडून सरकारला विनंती करतो की कृपया आम्हाला आमच्या मूळ रंगावर यायला लावू नका, कायदा हातात घ्यायला लावू नका, आम्ही जे बोलतो आहे ते नीट समजून घ्या आणि ठाणेकर जनतेला या सगळ्यातनं तुम्ही सोडवा, आता बस झालं। नक्कीच दिवसभरात या 24 तासामध्ये ज्या गाड्या जातात, ऐरोली असेल, मुलुंड असेल, दहिसर असेल, 10 ते 15 फेरे होतात, म्हणजे दिवसभर टोलच भरत राहावं, दिवसभर टोलच भरत राहायचं। आणि ज्या दिवसभर जर आम्हाला टोलच भरायचं असेल तर मला असं वाटतं की मग आम्ही बाकीचे टॅक्सेस का भरायचे? आम्ही इन्कम टॅक्स भरतो, आम्ही प्रत्येक गोष्ट विकत घेतो त्याच्यावर टॅक्सेस घेतो, त्या पैशाचा तुम्ही काय करताय? इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठीच तुम्ही हे सगळे पैसे आमच्याकडनं घेता ना, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरला वेगळे पैसे आम्ही का द्यावे? टोलच्या रूपाने गाडी घेतो, त्या गाडी घेताना पण तुम्ही आमच्याकडनं टॅक्स घेता ना, रोड टॅक्स, मग तो कसला टॅक्स आहे? तुम्ही विविध माध्यमातून फक्त आमच्याकडनं टॅक्सेस घेत राहता आणि आमची फसवणूक करत राहता, हे योग्य नाही। MH03, MH04 अशा ज्या गाड्या दिवसभरात फेऱ्या कमीत कमी 10 ते 15 असतात, दिवसभरात बघितलं 1000 रुपये तर टोल जातोच, त्यामुळे कुठेतरी टोलचीही फसवणूक आहे। गेले अनेक वर्ष नुसते आश्वासनांवर चाललेलं आहे, आता माननीय मुख्यमंत्र्यांनी ते पिवळे पट्टीचं सांगितलं, ते झालं नाही, टोल बंद करतो सांगितलं, ते झालं नाही। वर्षानुवर्ष इकडून तुम्हाला जर ऐरोलीला आणि वाशीला जायचं असेल तर इथे तुम्हाला पैसे भरावे लागतात, 2 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या आज दुसरा टोल असणार नाही असा केंद्राचा सुप्रीम कोर्टाचा नियम आहे, तोही धाब्यावर बसून 2-2 टोल दिला जातो, तिकडची पावती इकडे चालेल याची आश्वासनं झाली। एकंदरीत ठाणेकरांना विचारायला कुठलाही इथे पक्ष नाही, मग भले मुख्यमंत्री असो किंवा भाजप असो, आता बोंबाबोंब आता गळा काढून काही उपयोग नाही। दरवेळी यांनी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की आम्ही टोल बंद करू, आम्ही टोल बंद करू, आणि मला असं वाटतं की हे आता ही अंतिम लढाई लढण्याची आवश्यकता आहे। मी ठाणेकरांना पण सांगतो की या लढाईत तुम्ही पण सामील व्हा, अभी नाही तो कभी नाही। मनसेच फक्त टोल संदर्भात आंदोलन करते, अनेक टोल नाके बंद झाले, मात्र हे 5 टोल नाके बंद न होण्याचं मागचं याचं कारण वर्षानुवर्ष हा व्यवहार कॅशमध्ये चालला होता। वर्षानुवर्ष इथे तुम्ही पाऊस पडला की सगळे रस्ते खराब होत आहेत, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर माहिती असतात, ब्लॅकलिस्टेड असलेले दुसऱ्या नावाने करतात, यात 1000 कोटीचा झोल झालेला आहे, पैसे खाण्याचे उद्योग आहेत, बाकी काही नाही। नक्कीच पैसे खाण्याचे उद्योग आहे असं अभिजित पानसे यांनी सांगितलं। अभिजित पानसे देखील या आता अमरण उपोषणासाठी आलेले आहेत,
पण नक्कीच सर पदाधिकारी आता जमायला लागलेले आहेत. काल देखील अशाच प्रकारची गर्दी मनसे या ठिकाणी करत आहे. पोलिसांची छावणी देखील मोठ्या स्वरूपात या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मनसेकडे या ठिकाणी पोलिसांची छावणी लावण्यात आली आहे. आणि आज महाराष्ट्र नवनवसेनेचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि याच ठिकाणी मुंबईला आणि ठाण्याला येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते काही अंतरवर्ती टोल आहे आणि याच टोलच्या ज्या प्रकारे जे भूदंड लागला जातो आहे सामान्य नागरिकांना तो कुठंतरी रद्द करावा आणि येणाऱ्या काळात टोल देखील रद्द करावा असं देखील मागणी आता मनसेची लावून धरते. त्यामुळे आता सरकार याकडे गांभीर्याने कसं बघतं हे देखील पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरा कुणाल सगणेश थोरा टीम मराठी ठाणे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.